मुंबईमध्ये नाईट लाईफ सुरू करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या निर्णयाची माहिती दिली. नाईट लाईफ म्हणजे पब आणि बारच नसेल. पब आणि बार रात्री 1:30 वाजेपर्यंत सुरू राहील. ज्यांनी GR वाचला नाही त्यामुळेच ते असं बोलताहेत अशी टीका करतानाच या निर्णयामुळे पोलिसांवर कोणताही ताण येणार नाही असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. येत्या 27 जानेवारी पासून मुंबई 24 तास प्रत्यक्षात लागू होईल अशी घोषणा आदित्य ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन केली आहे. बोललेलो नाही आणि एक्साइजचे जे कायदे आहेत ते बदललेले नाही, कारण मुळात जे आता 1:30 वाजेचं लिमिट आहे ते तसंच आहे. ते वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे, त्याला आपण कुठेही हात न लावता भूक लागली असेल किंवा शॉपिंग करायचं असेल किंवा पिक्चर बघायचं असेल. तुम्हाला रात्री जाऊन आता किती लोकांनी तानाजी बघितलं मला माहित नाही, पण रात्री जाऊन बघायचं असेल तर ते करू शकतो. तर ही ती संकल्पना आहे आणि आम्ही आता दोघांनी कॅबिनेटला अवगत केलं, आम्ही कॅबिनेटला माहिती दिली आणि ऑफिशियली मी तुमच्या समोर आलो. एक्साइज 1:30 आता जे कायदा आहे त्याला आपण बदलत नाही. 24 तास एक खुलं राहील ते इतर सगळं राहील. पहिल्या दिवसापासून 2013 पासून नाहीये. आणि माझा मूळ मुद्दा हाच आहे की नाईट लाईफ म्हणजे नुसतं पब आणि बार नाही. आपण आता प्रेस रूम मध्ये काम करतो 24 तास, तिथे पब आणि बार कुठे असतात? कन्फ्युजन असं आहे की या 24 तास नाईट लाईफ मध्ये पब आणि बार सुद्धा सुरू राहतील. त्याच्यात मूळ मुद्दा असा आहे की ज्यांनी GR वाचलेला आहे, ज्या राजकीय लोकांनी जे आरोप करतात, जर वाचलं नसेल तर ते टीका करू शकतात, वाचलं असेल तर ते उगाच राजकीय टीका. दरम्यानचे नाईट लाईफ कायद्याचं उल्लंघन करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय.